नमस्कार, मी रेणुका जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आपण यामध्ये बघणार आहोत काही आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. बघूया जगाच्या पाठीवर नेमकं काय चाललंय. त्यातली सुरुवातीची महत्वाची बातमी आपण बघणार आहोत भारतासाठी, कारण पंतप्रधान मोदी या महत्वाच्या परिषदेला उपस्थित आहेत. उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं शिखर संमेलन सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांची भेट घेतली. यावेळी संमेलनापूर्वी सर्व नेत्यांचा ग्रुप फोटो काढण्यात आला तेव्हाची ही चित्र सध्या आपण बघतोय. मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट त्यामुळे चर्चेत असणार आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान युक्रेनचं युद्ध आणि अन्न सुरक्षा यासारख्या काही महत्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता व्यक्त होतीये. फेब्रुवारीमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धाला तोंड फुटलंय आणि अजूनही हे युद्ध सुरू आहे. युद्धात दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालंय आणि यावर चर्चा होईल असं म्हटलं जात आहे. पोप फ्रान्सिस यांनी गुरुवारी उझबेकिस्तानमध्ये संवाद साधला आणि चीन हा देश म्हणून कधी त्यांना समजला नाही, पण चीनचा आदर त्यांनी केलाय, पण भूतकाळात चीन आणि पोप यांच्या दरम्यानचे संबंध काही फारसे चांगले राहिलेले नाहीत आणि हे संबंध सुधारण्याची एक संधी होती, पण चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पोप एकमेकांपासून काही किलोमीटर अंतरावर असताना देखील त्यांची भेट तिथे होऊ शकली नव्हती. कझाकस्तानची राजधानी नूर सुलतानमध्ये बुधवारी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान पोप फ्रान्सिस राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्यासाठी उपलब्ध असल्याची सूचना खरं तर आली होती, पण होली सीकडून चीनच्या अधिकाऱ्यांना ती पाठवण्यातही आली, पण संक्षिप्त दौरा आणि पोप यांच्या भेटीसाठी वेळ मिळणार नाही असं उत्तर चीनकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली. पोप फ्रान्सिस यांनी गुरुवारी कझाकस्तानच्या बिशप यांना भूतकाळातील घटनांना आता पुन्हा वादविवाद न वाढवण्याबद्दलचा इशारा दिला. आंतरधर्मीय परिषदेसाठी ते उपस्थित होते आणि यात सहभागींना त्यांनी धर्मांच्या मुद्द्यावर देखील काही मुद्दे त्यांच्या संभाषणात उपस्थित केलेले होते. बिशप शाइडर यांच्याकडून हे वक्तव्य अपेक्षित होतं. बिशप शाइडर हे पोप फ्रान्सिस यांच्या मुख्य आलोचकांपैकी एक मानले जातात. पोप फ्रान्सिस यांनी राजधानी नूर सुलतानमध्ये अवर लेडी ऑफ परपेच्युअल हेल्प कॅथेड्रलमध्ये बिशप आणि काही धर्मप्रसारक आणि नन्स यांची देखील भेट घेतली आणि कझाकस्तानच्या दौऱ्यातला शेवटच्या दिवसाची सुरुवात या कार्यक्रमानं झाली होती. बघणार आहोत इतरही बातम्या. द अर्ल अँड काउंटेस ऑफ वेसेक्स म्हणजेच प्रिन्स एडवर्ड आणि पत्नी सोफी यांनी गुरुवारी मँचेस्टर कॅथेड्रलमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. सेंट अँड स्क्वेअरमध्ये त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सेंट्रल लायब्ररीमध्ये शोकपुस्तिकेत त्यांनी संदेशही लिहिला. प्रिन्स एडवर्ड हे राणी एलिझाबेथ यांचे सर्वात लहान सुपुत्र. धर्मादाय संस्थांसाठी सार्वजनिक कार्यामध्ये ते सहभागी असतात. युगांडाच्या शेकडो नागरिकांनी गुरुवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सन्मानार्थ स्मृती सेवेला उपस्थित राहून आदरांजली वाहिली. युगांडाची राजधानी कंपालामध्ये अँग्लिकन कॅथेड्रलमधल्या वक्त्यांमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री जे जे ओडोंगो देखील उपस्थित होते. त्या केवळ इंग्लंडची राणी नव्हत्या तर कॉमनवेल्थमधल्या सर्वांची ती राणी होती अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. युगांडा ही कॉमनवेल्थच्या 56 सदस्यांपैकी एक आहे. 2007 कॉमनवेल्थ शिखर परिषदेला त्या कंपालामध्ये उपस्थित होता. युगांडा आणि ब्रिटनमधील संबंध आणखी मजबूत होत राहतील अशी आशा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली होती. वॉशिंग्टनमधल्या द स्मिथसोनियन नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीनं राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पोर्ट्रेट प्रदर्शित केलंय. बर्नार्ड सफरान यांनी चितारलेलं हे पोर्ट्रेट आहे. दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ ते प्रदर्शनात ठेवण्यात आलंय. टाईम मॅग्झिनच्या मुखपृष्ठासाठी 1959 साली राणीचं हे शाही पोर्ट्रेट सफारान यांनी तयार केलं होतं. 29 जून 1959 राणीचं पोर्ट्रेट या मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झालं होतं. आजी राणी एलिझाबेथ यांना अंतिम निरोप देणं कठीण असल्याची भावना प्रिन्स विल्यमनं व्यक्त केली. आई डायना यांच्या अंत्यसंस्काराच्या कठीण क्षणांची यावेळी आठवण झाल्याचं ते म्हणाले. विल्यम आणि त्यांची पत्नी कॅथरीन यांनी गुरुवारी इथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. आम्ही खूप थकलो आहोत, पण एलिझाबेथ यांच्यासाठी जमलेली प्रचंड गर्दी आणि नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला कायम ऊर्जा मिळत राहील अशी प्रतिक्रिया कॅथरीन यांनी व्यक्त केली. नॉर्थफ्लॉकमधल्या राजशाही निवासस्थान असलेल्या सँड्रिंगहॅम इस्टेटच्या बाहेर राणी एलिझाबेथ यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक येत आहेत. यावेळी या दोघांनी या सगळ्या नागरिकांशी संवाद साधला. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बघूयात. जगाच्या पाठीवर आणखीन काय काय घडतं आणि यानंतरची बातमी आपण बघणार आहोत हंगेरीमधल्या एका विमान कंपनीबद्दलची. बघूया तिकडे काय चाललंय. रायन एअर ही विमान उड्डाण कंपनी सध्या चर्चेत आहे, कारण या विमान कंपनीवर लावण्यात आलेल्या विशेष विंडफॉल टॅक्समुळे या कंपनीनं काही उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीचे सीईओ मायकल ओलेरी यांनी हंगेरीमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. रायन एअरनं बुडापेस्टमधून 10 नवीन मार्ग सुरू करण्याची योजना तयार केली होती, पण एअरलाईन क्षेत्रावर ज्यादा नफा कर लागण्याच्या हंगेरियन सरकार निर्णयामुळे त्यांनी ही योजना रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. बातमी आहे फ्रान्समधली. इथल्या अणुप्रकल्पांसाठी लागणारं रशियन युरेनियम वाहून नेणारं जहाज डंकर्कच्या फ्रेंच बंदरात अडकून पडलंय. त्यात पर्यावरण विषयक त्यामुळे चिंता सगळ्यांना भेडसावतीये. जर्मनीतील साईटवर रशियन युरेनियमवर प्रक्रिया करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कारण रशियावरील युरोपियन युनियनच्या निर्बंधांमध्ये अणु इंधनाचा समावेश नाही असं जर्मन सरकारचं म्हणणं आहे. इंधनाच्या कमी झालेल्या किमतीमुळे ऑगस्टमध्ये सलग दुसऱ्यांदा अमेरिकेत चलनवाढीचा वेग कमी झाला, पण अर्थव्यवस्थेतील इतर बहुतेक वस्तूंच्या किमती वाढल्या. चलनवाढ ही अमेरिकन कुटुंबांसाठी एक मोठा भार ठरतीये. किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 8.3% आणि जुलैपासून 0.1% वाढल्यात. इतर अनेक वस्तूंसह फर्निचर आणि स्पोर्ट्स गिअर देखील यामध्ये महाग झालेत. अनेक अमेरिकन नागरिकांनी आतापर्यंत अनुभवलेल्यापेक्षा ही महागाई सर्वात जास्त आहे. कुटुंबांची किराणा बिलं, भाडं आणि त्यासाठी व्यतिरिक्त लागणारा खर्च यासह इतर खर्चांमध्ये देखील प्रचंड वाढ होताना दिसतीये. बातमी आहे केनियातली. विलियम रुटो अध्यक्ष असलेल्या एका स्टेडियमचं केनियामध्ये उद्घाटन होत होतं, पण यावेळी गर्दीत असंख्य लोक चिरडले गेल्याची दृश्य आहेत. काही जण जखमीही झालेत. नैरोबी स्टेडियमचं कुंपण इथे ढास पडलं आणि त्यामुळे 60 जण जखमी झालेत. पूर्व आफ्रिकेतील सर्वात स्थिर लोकशाही मानली जाते, पण 9 ऑगस्टला झालेल्या निवडणुकीत रुटो यांनी विरोधी पक्षातील रायला ओडिंगा यांच्यावर विजय मिळवला होता. केनियामधील गरिबांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशामध्ये रुटो आता सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान मानलं जात आहे. इतरही बातम्या बघणार आहोत. आफ्रिकेतली बातमी आहे. टांगानिका तलाव जगातील दुसरा सर्वात गोड्या पाण्याचा तलाव मानला जातो, पण गेल्या काही वर्षात इथलं हवामान आणि वातावरणातले बदल आणि भूगर्भशास्त्राशी संबंधित अनेक समस्या याला कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचा थेट फटका तलावाजवळच्या नागरिकांना बसतोय. त्यांची घरं आणि रस्ते तलावानं गिळंकृत केलेत आणि अनेक जण बेघर झालेत. सततचा मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि भूगर्भीय बदलांमुळे तलावातली पाणी पातळी 5 मीटरनं वाढली आहे. काँगो, टांझानिया, बुरुंडी आणि झांबिया या 4 देशांच्या सीमा भागाला निगडीत हा तलाव मानला जातो. पण याचा मोठा फटका काँगोमधल्या कालेमी प्रांतातल्या तलावाच्या किनाऱ्यावर वसलेल्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अमेरिकेतली आणखीन एक बातमी आपण यानंतर बघणार आहोत. दक्षिण पश्चिम भागातील जोरदार आणि सततच्या पावसामुळे उष्ण वातावरण जिथे असतं त्या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर कशी पूरस्थिती आहे त्याचीही दृश्य आपण बघतोय. नॅशनल पार्क प्रशासनानं यासंदर्भात म्हटलंय की पुरामुळे अनेक रस्ते बंद झाल्याचं त्यांनी सांगितलंय. या पूरस्थितीचे अनेक व्हिडिओ नॅशनल पार्क प्रशासनानं जारी केलेत. या पावसामुळे डोंगरांमधून अनेक धबधबे प्रवाहित झाल्याचं या व्हिडिओमधून पाहायला मिळतंय. अमेरिकेतली एक बातमी आहे. सॅन बर्नार्डिनो पर्वताच्या काही भागांमध्ये प्रचंड पाऊस पडतो, इथे देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची अनेक दृश्य सध्या व्हायरल होत आहेत. सॅन बर्नार्डिनो पोलीस विभागातील अधिकारी या पुरात अडकलेल्या आई आणि तिच्या 2 मुलांना वाचवताना दिसत आहेत. पोलिसांनी लावलेल्या बॉडी कॅम फुटेजमधली ही दृश्य आहेत. कॅलिफोर्नियाच्या प्लेसर काउंटीमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मंगळवारी दुपारी जंगलात प्रचंड आग पसरली, ज्यामुळे अनेक झाडांचा नाश झालाय. वणवा विझवण्यात प्रगती झाल्याचं जरी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं असलं तरी आगीवर रात्रभरात नियंत्रणात आणण्यात यश आल्याचं अग्निशमन दलाचे प्रवक्ते स्कॉट मॅकलिन यांनी म्हटलंय. कर्मचाऱ्यांनी या सगळ्या फॉरेस्ट हिल शहरातील आग पसरण्यापासून त्यांना यश आलंय. काही इमारती यामध्ये जळून खाक झाल्यात असं म्हटलं जात आहे. जोपर्यंत नुकसान किती झालंय हे कळू शकत नाही, पण त्यासाठी 110 क्षेत्रांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल. भारतातल्या कोरोना संख्येचं अपडेट घेऊयात. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 6298 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 24 तासात 5748 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशभरात 46748 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची एकूण संख्या 5,28,250 अधिकवर पोहोचली आहे. आणि सगळ्या बातम्यांचं अपडेट घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या न्यूज 18 लोकमतच्या विशेष बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.